हॅलो फ्रेंड, नमस्ते. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि रेसिपीमध्ये. तर आजची रेसिपी आहे कोथिंबीरच्या वड्या. तर कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत मी एकदम टेस्टी, कुरकुरीत, मस्त. तर तुम्ही ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा, आणि कशी झाली ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि कोथिंबीरच्या वड्या अप्रतिम झालेल्या आहेत, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि खरंच सांगा मला कशा बनल्या आहेत त्या. एकदम सोप्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत वड्या. तर तुम्ही ह्या बनवून, तुम्ही हे असे गोळे बनवून फ्रीजमध्ये 15 दिवस तरी ठेवू शकता. 15 दिवसापर्यंत आरामात कोथिंबीरचे ते गोळे जे आहेत ते टिकतात. आणि तुम्ही कधीही काढून त्याचे काप करून तव्यावरती फ्राय करू शकता किंवा मग असे तळू शकता, दोनपैकी काहीही करू शकता. बघा किती मस्त वड्या झालेल्या आहेत, एकदम कमी ते म्हणजे तेलकट पण नाही आणि कुरकुरीत पण झालेल्या आहेत आणि चविष्ट पण झालेल्या आहेत. तर ह्याची रेसिपी बघूया चला आपण. तर हे बघा, एक मोठी जुडी घेतलेली आहे मी, कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे आणि न सुकवता घेतलेली आहे. म्हणजे मी सांगतेच तुम्हाला पुढं की सुकून का नाही घेतली मी. तर कुणी कुणी सुकून पण घेतं कोथिंबीर, तर मी तशीच घेतलेली आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला बघा काय काय लागणार आहे. हे बघा, लसूण आणि एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, कारण कोथिंबीर भरपूर आहे त्याच्यामुळं मी ह्या भरपूर, आणि ह्या मिरच्या काही तिखट नाही आहेत त्याच्यामुळं मी ह्या एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे एवढं जिरं घेतलेलं आहे, म्हणजे हे 1 चमचा जिरं असेल. हां, एवढं जिरं घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे एवढा ओवा घेतलेला आहे. आता ह्याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे, म्हणजे असं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे याचं आपण. तर चला मी आता ह्याचं जाडसर वाटण करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही भरड करून ठेवलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे जाडजाड भरड करायची आहे. आता हे आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर बघा, ही आता भरळ केलेली जी आहे ना, ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. एवढी सारी कोथिंबीर आहे त्याच्यामुळे मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी हातानेच काढते. आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदर थोडंच मीठ घाला आणि मग जसं जसं बेसन पीठ ह्याच्यामध्ये टाकणार तसं अंदाज लावायचा. हे बघा, 1/2 चमचा हळद टाकायचं, लाल मिरची पावडर टाकायची. आणि आता ह्याच्यामध्ये हे जसं जसं अगोदर असं पीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायला सुरुवात करायची. आणि जसं जसं पीठ याच्यामध्ये हे होईल, जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घेत राहायचं याच्यामध्ये. आणि नंतर मग मिठाची चव बघून मीठ टाकायचं. तर आत्ताच मी हे धुतल्यामुळं ह्याला तर पाण्याची काही गरज पडणार नाही आहे, कारण हे ऑलरेडी ओली आहे कोथिंबीर. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी परत बेसन पीठ टाकते. एवढं आता हे परत याच्यामध्ये मिक्स करायचं, आणि जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये पीठ घेऊन मिक्स करत राहायचं. तर आता मी तुम्हाला सर्व हे गोळा झाल्यानंतर दाखवते. जेव्हा हे वड्या करायला घेतलेले आहेत मी, बघा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मी कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे आणि धुऊन घेतलेलं आहे आत्ताच. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही लागलेलं आहे, मी थोडंच पाणी घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने असा गोळा करायचा आहे. हे बघा, एवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे की जास्त कोथिंबीर पण नाही दिसला पाहिजे. आणि व्यवस्थित म्हणजे पिठाचं प्रमाण पण व्यवस्थित ठेवायचं. आणि हे तुम्ही भरपूर बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. बघा, आता कढईत मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला ही त्याच्यावर ही चाळण ठेवायची आहे. तर त्याच्या अगोदर ह्या चाळणीला आता मी तेल लावून घेते. ह्याच म्हणजे तुम्ही ताट वगैरे घेतलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये पण वड्या वाफवल्या जातात. आणि हे असं तेल लावायचं म्हणजे त्याला चिटकणार नाही. तर आता मी हे असं
सगळीकडे तेल लावून घेते अगोदर। हे बघा अशा पद्धतीने ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याचे मी आता असे गोळे करते। तर गोळे बघा आता ह्याचे हे असे असे ओढे असे गोल 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 हे थापून घ्यायचे। बघा असे रोल करून घ्यायचा म्हणजे याच्या छान ओढ्या कापता येतील असे। तर ह्याच्यामध्ये हे असं ठेवायचं आहे। तर आता हे मी पूर्ण चाळणभर करून घेते आणि नंतर दाखवते परत। ह्याच्यापेक्षा थोडे अजून लांब केले तरी चालतात। जेवढे लांब होतील तेवढे मोठे मोठे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे बघा हे याच्यामध्ये फक्त आता हे एवढे चारच गोळे बसले। तर ह्याच्यामध्ये मी आता असेच हळू हे ठेवते आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवते। हां आता हे असं झाकण ठेवायचं म्हणजे कुठूनही वाफ जाणार नाही। अशा पद्धतीने हे झाकून घ्यायचं आणि फक्त काही नाही 5 ते 7 मिनटं ते वाफू द्यायचं। आणि आता वाफवल्यानंतर मी दाखवते तुम्हाला ते वाफवले हे कसे कळणार। ह्याला 10 मिनटं झालेली आहेत मी उकडायला ठेवलेले आहेत। तर ही शिजले का बघा कसे बघायचे। हे बघा हाताला चिटकत नाही आहेत। तर आता हे शिजले आहेत आपण हे काढून घेऊ। आता मी हे काढून घेते सर्वच। हे बघा हे खाली पण चिटकलेले नाही आहेत। एकदम मस्त तेल लावल्यामुळे हे खाली पण नाही चिटकले। एकदम मस्त निघणार आहेत ते। हे बघा किती मस्त निघालेले आहेत आणि एकदम मस्त शिजलेले आहेत। थोडा वेळ गार करायसाठी ठेवलेले आहेत मी। तर आता मस्त गार झालेले आहेत। त्याची आता मी काप करून घेते। आतापर्यंत हे बघा कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापते तोपर्यंत आपण ह्याचे आता काप करून घेऊया। आता ह्याचे मी जेवढे पाहिजे तेवढे असे असे काप करून घेते। आणि तुम्ही ह्याला डीप फ्राय पण करू शकता म्हणजे तळू पण शकता किंवा मग तव्यावर सुद्धा असे हे फ्राय करू शकता। आणि ह्याला तीळ कुणी कुणी तीळ पण लावतात पण मी लावलेले नाही आहेत तीळ। ह्याला तीळ लावले तरी छान टेस्ट येते किंवा वरनं तिळाची फोडणी घातली तरी चालेल खूप छान चव येते। तर आता मी ह्याचे हे बघा असे छोटे छोटे काप करून घेते जेवढे पाहिजे तेवढे। हे बघा मी असे एवढे एवढे काप करून घेतलेले आहे। आणि आता हे मी मस्त एकदम कुरकुरीत तळून घेणार आहे। आणि एकदम वेगळी पद्धत आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि अशा कोथिंबीरच्या वड्या तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। खूप छान छान टेस्ट येते। तर आता हे मी तळून घेते। तेल तापलेलं आहे। आता मी हे आता एक एक करून वडी याच्यामध्ये सोडते। आणि मस्त लाल होईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला। हे बघा किती मस्त अशाच लाड तळून घ्यायच्या आहेत। एकदम कुरकुरीत तळले गेलेले आहेत बघा। आता हे मी काढून घेते। मस्त छान झालेले आहेत। हे गार झाल्यानंतर अजून कुरकुरीत होतात। बघा किती मस्त लाल आणि मस्त झालेले आहेत। आणि तळण्याची प्रोसिजर चालूच आहे बघा। आणि जशा जशा गार होतील त्या अजून कुरकुरीत होतील। अशा पद्धतीने मी आता ह्या सर्व कोथिंबीरच्या वड्या तळून घेते आणि चला नंतर मग तुम्हाला परत दाखवते। तर खूप छान टेस्टी होतात। नक्की ट्राय करा एकदा तुम्ही रेसिपी। बघा किती मस्त हे बघा अशा कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत।
एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम चविष्ट वड्या झालेल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं। अशाच पद्धतीने आता तुम्हाला मी पुढची रेसिपी पण दाखवणार आहे आणि पुढची रेसिपी बघायला मिळणार आहे कोथिंबीरच्या वड्यांची भाजी कशी करायची। तर चला ओके बाय। रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।